पूर्व भागाच्या दत्तनगर येथील स्वरांजली डिजिटल मीडियाचे संस्थापक तथा MD दयानंद मामड्याळ यांचा वाढदिवस स्वरांजली मीडियाच्या परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांनी साजरा झाला. दयानंद मामड्याळ यांनी त्यांच्या सुविज्ञ पत्नी रूपा यांच्यासह स्वरांजली कार्यालयातील गणरायाची भक्तिभावाने पूजा केली. यावेळी स्वरांजली न्यूज चॅनल प्रमुख मधुकर जक्कन, स्वरांजली शुभमस्तू संचालिका रेणुका बुधारम, उपसंपादक सत्यनारायण गड्डम, मार्कंडेय गुजर, रामू कर्ली यांच्यासह स्वरांजली परिवारातील सदस्यांनी उपस्थित राहून दयानंद मामड्याळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दयानंद मामड्याळ यांनी सामाजिक दायित्व या नात्याने वाढदिवसानिमित्त BC बॉईज हॉस्टेल येथील मंगलदृष्टी या वृद्धाश्रम भवनाला सपत्निक भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील वृद्ध महिलांना फळ व फलाहार भेट दिले व त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी लोकमतचे पत्रकार बाळकृष्ण दोड्डी व वृद्धाश्रमचे भाटिया मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या तुमच्या सर्वांबद्दल दोनच शब्दात सांगेन की खरंच काही माणसे अशी दिव्य तेजवासारखी असतात की साऱ्यांचं जीवन उजळून टाकतात आणि काही माणसे अशी फुलासारखी असतात, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये सुंदरता आणि सुगंधता आणतात. आणि स्वरांजली सर्व मान्यवर, तर आपल्या सर्वांच्या आयुष्यात अशी सुंदरता आणि सुगंधता यावी, आपलं सर्वांचं जीवनाचं उजळून निघावं, हीच मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते. यावेळी दयानंद मामड्याळ यांनी आभार प्रकट केले. वेगळ्या अशा वातावरणामध्ये जो छोटासा आपण तुम्ही स्वागत केलेलं आहे आमचं, आणि फार फार वेगळा अनुभव आलेला आहे आम्हाला पण. आमचं स्वरांजली परिवार सदैव तुमच्या सोबत राहील आणि कंटिन्यू सातत्याने आम्ही या ठिकाणी येत राहू. यावेळी स्वरांजली परिवारातील सदस्य उपस्थित होते.